नमस्कार. इयत्ता तिसरीच्या या धड्यामध्ये या पाठामध्ये आपण एकूण चार पाठांचा अभ्यास करणार आहोत. यातील पहिला पाठ म्हणजे एक गोंडी भाषेतील कविता आहे. हिक्के होके मरांग उरसकाट नावाची ही निसर्ग कविता आहे आणि हे गीत गोंडी भाषेत आणि मराठी अनुवादित अशा दोन्ही प्रकारे पाठ्यपुस्तकात देण्यात आले आहे. हा पाठ देण्याचा उद्देश किंवा गोंडी भाषेतील हे गीत मुलांना शिकवण्याचा उद्देश म्हणजे मुलांना महाराष्ट्रामध्ये किती प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात, भारतामध्ये किती वैविध्य आहे भाषांचं हे समजून देणे, हे कळावे. त्यामुळे गोंडी भाषेतील हे गीत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात आले आहे. असं म्हणतात की दर 5 किलोमीटरवर भारतामध्ये भाषा बदलते. या बोलीभाषांची ओळख मुलांना होणे गरजेचे आहे. कधी कधी मुलांच्या वर्गामध्ये एखादे मूल वेगळ्या भागातून आलेले असल्यास त्याच्या भाषेला इतरांनी हसण्याची पद्धत पडून जाते. मुलं त्याच्या भाषेची टर उडवतात. अशा वेळी ते मूल घाबरून जाते, विचकून जाते आणि मग पुढे कधीही बोलण्यास धजावत नाही, कुठल्या स्पर्धांमध्ये भाग घेत नाही. हे कदाचित तुमचेही मूल असू शकते. म्हणून मुलांना हे माहीत असायला हवे की बोली भाषा कितीतरी प्रकारच्या असू शकतात. बोली भाषांमधले शब्द, हेल, बोलण्याची लकब, लहजा वेगवेगळे असू शकतात आणि ते सगळं आपण स्वीकारायला हवं. कारण वैविध्य, भाषांमधील वैविध्य हेच तर भारताचं वैशिष्ट्य आहे. यातील दुसरा पाठ म्हणजे आम्ही ही कविता करतो. मुलांना लेखनासाठी, कविता करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून हा पाठ देण्यात आला आहे. यामध्ये काही ओळी मुलांना अभ्यासासाठी देण्यात आल्या आहेत, वाचनासाठी देण्यात आल्या आहेत आणि त्या ओळी अर्धवट ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील पुढच्या ओळी मुलांनी पूर्ण करायच्या आहेत त्यांच्या कल्पनाशक्तीनुसार. यामुळे मुलं विचार करायला शिकतात, शब्द शोधायला शिकतात, अर्थपूर्ण गोष्टी किंवा कविता तयार करायला शिकतात. म्हणून या पाठाचे दिलेले उपक्रम मुलांकडून व्यवस्थित करून घ्या. आयती उत्तरं न देता मुलांना वेळ द्या, विचार करायला सांगा आणि त्या ओळी जशा येतील तशा त्यांना स्वतःला पूर्ण करू द्या. यातील तिसरा पाठ म्हणजे आणि मुग्धा लिहू लागली. ही एक गोष्ट आहे मुग्धा नावाच्या मुलीची. जी मुलगी अबोल होती, कोणाशीही बोलत नसे आणि मग शाळेत घडणाऱ्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलेल्या पाहुण्यांच्या भाषणाने तिच्या मनावर कसा परिणाम होतो, तिच्या अभिव्यक्तीमध्ये कसा बदल होत जातो, अभिव्यक्ती करण्याची नवीन पद्धत तिला सापडते याचीही गोष्ट आहे. वाढत्या वयामध्ये आपलीही मुले अबोल होत जातात आणि आपण चिंतित होत जातो. त्यामुळे मुलांना अभिव्यक्ती करण्यासाठी कितीतरी प्रकारचे मार्ग असतात हे कळावे म्हणून हा पाठ देण्यात आला आहे. पाठाखाली दिलेले उपक्रम मुलांना करण्यास सांगा. त्या उपक्रमांद्वारे मुलांची अभिव्यक्ती होण्यास मदत होईल. आणि यातील शेवटचे प्रकरण म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हांचा वापर कसा करायचा हे मुलांना शिकवणे. आपण जी भाषा बोलतो, आपल्या तोंडून जी वाक्ये बाहेर पडतात ती जेव्हा आपण लिखित स्वरूपात लिहितो तेव्हा त्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो हे मुलांना कळावे हा या पाठाचा उद्देश आहे. तुम्ही रोजच्या वावरातील, तुमच्या दैनंदिन व्यवहारातील वाक्ये मुलांना लिहावयास सांगून दुहेरी अवतरण चिन्हांचा वापर कसा करायचा हे सहज शिकवू शकता. तर चला, प्रकरणांसाठी लागणारे सर्व साहित्य जवळ ठेवा, मुलांना घ्या, पाठ्यपुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा.